थोड़ी सागर आई थोड़े शंख नी शिंपले कधी चांदणे ती पूर तुझा डोळ्यात वाचले कधी उतरला चंद्र तुझा माझ्या अंगणात स्वप्न पांभरांचा थरा विसावला जवी दर्शन घ्यायला सगळ्या आज आहे दिवस सहावा आज गणपती विसर्जन आहे लास्ट मोमेंट पर्यंत थांबले नाही गावातल्या असल्यामुळे बाहेरचे जे आहेत ते करून घेतलेत आणि गावातल्या विसर्जनच्या आधी आम्ही संध्याकाळी विसर्जन असणार आहे त्यामुळे आम्ही शेवटच्या दिवशीच ठेवलेलं विसर्जन करायला आणि आता जाऊया सगळ्या ठिकाणी आम्ही गावात खूप कमी ठिकाणी दर्शन करणार आहोत आणि कमीच 10 दिवसाचे असतात त्यामुळे सो तिला ओळखलं का चला फर्स्ट इयर आहे म्हणून गौरींना मंसा भरतात वहिनीचं कालच ती येऊन गेली आमच्यासोबत दिसत नाही या सेम गौरींना मी लास्ट टाइम केलेला नसेल बघितलं लास्ट इयरचा ब्लॉग बघा डिस्क्रिप्शन मध्ये लिंक टाका लाल फुलच्या सवंदीचा प्रसाद केलाय मोदकांचा मकर सजवून तयार झालं जी माई वाट पाहते आता कुठे राहिला सगण राया आतुरतेने वाट पाहतो मी तुझ्या विना हे घर सुन वाटतंय किती आशाने वाट तुझे पाहतंय अरे देवांचा देव गणरायास लागली तुझी देव गणराया नाव तुझं घेतो हा विठ्ठूचा वारकरी 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 चला चला
तो मना तो मना म्हणजे मला पोऱ्या जाईल किशोर यावर हो बाबा डोकरी काढली धरता काढली डोकरीला कवळी होतो आता दिसायला पुरं पुरं येतो बाबा वरीला म्हातार मंडळा न तर न थांबली तिला घर बघायचं होता देव गणराया नाव तुझ घेतो हा विठ्ठूचा वारकरी देव गणराया नाव तुझ घेतो हा विठ्ठूचा वारकरी देव गणराया नाव तुझ घेतो हा विठ्ठूचा वारकरी अरे त्यांच्या कुठे आहे छोटा आहे तू आलेली इथे या घरात कुठला का नवीन आहे 15 वर्ष झाली सांगा वहिनी सागर पण गेला नाही चांगले बसले गावातले पण गणपतींचे दर्शन झालेले आहे आता आम्ही मस्त जातोय प्राचीकडे दर्शन नाही घेता आलं आणि तिचं इथे पूजा आहे पूजा आहे 7 डेज पण अभिषेक जिथे आम्ही लास्ट टाइम गेलेलं गौरींसाठी पण विसर्जन आहे कनेक्ट राहा आमच्या बरोबर परत आम्हाला गावात यायचं आहे कारण की संध्याकाळी एक प्रोग्राम आहे गावात घरी सो तो अटेंड करायचा आहे सो कनेक्ट राहा वर्किंग आवर्स या 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 अरे आम्ही आता तर 2 दिवस कंटिन्युअस जातोय मुंबईला एकदा लालबागला गेलो तर दुसऱ्या दिवशी त्या मुंबईच्या राजाने इन्व्हिटेशन दिलं अरे मुंबईचा राजा आजीच्या बाप्पाचं बघून झालंय आणि आता चाललोय डेकोरेशन फुल केलेलं काकींनी केलेलं म्हणजे सूरजच्या मम्मीनी
एव्हरी इयर काहीतरी क्रिएटिव्ह करतात. त्यांना मी भेटू नाही शकलो, थोडे आजारी होते ते. एनिवेज पण खूप ब्युटिफुल केलेलं, फुल मेहनत केलेली. आणि जे जे त्याने सांगितलं ना कशा कशापासून बनवले. काकू तुम्ही जर हा ब्लॉग बघत असाल तर तुमच्यासाठी हे आमच्याकडून खूप छान बनवले, हे कॉम्प्लिमेंट बनवले. आणि आता आम्ही चाललो आहोत अभिषेककडे, अभिचा फ्रेंड आहे त्याच्याकडे चाललो आहोत. त्यांच्याकडे गौर आणि गणपती दोन्ही असतात. आम्ही यावेळेस खूप लेट आहोत, ऑलमोस्ट आता 5-5:30 वाजले. विसर्जनाच्या आधी पोहोचायचं तर हॅलो, स्वागत आहे आमच्या घरी आणि ब्लॉग मध्ये. कशात? अरे मम्मी तुम्ही ओळखलत नाही. कशात? नाही मा मागून ओळखलं नाही, मला वाटलं कोण असं फाल्गुनीच्या याचं कोणतं ते आलं. नाही खरं. कशात? तिथे अभिषेकचे 4 फ्लॅट आहेत हिडन. हिडन पैसाच पैसा आहे आमच्याकडे. जाऊ दे आता काय बोलावं, ऑन कॅमेरा बोलू शकत नाही. रोशनच्या मिसळचा प्लॅन आणि मिसळची तयारी इकडे चालू आहे. आणि अर्धी तयारी जागृती, प्रगती आणि फाल्गुनी करत आहेत, तर ती पण तुम्हाला दाखवतो. हरी आहे अमरी शेठ, हरी आहे अमरी शेठ वहिनी. शेठ वहिनी को मिलो, रो रही है थोडी थोडी. रोटी काय को आहे हे बघा. बरोबर, आजच्या दिवशी आमच्या इथे एक भजनाचं आयोजन केलं आहे, सो सेटअप लावायला स्टार्ट केलं. Oh,
रोशन शेठ मिसळ दिल्याबद्दल हार्दिक आभार आहे तुमचे. सो अशीच फन आता उद्यापासून एक्स्ट्रा फन असणार आहे आणि मजा असणार आहे. कोण आहे छोटी बच्ची? सो चला सगळ्यांनी बाय बोला. सकाळी कसं चालू केलं तसा बाय.
Thank you.
बर हे थांबले हरवले हे मन रे क्षण बर हे थांबले हरवले हे मन रे अभी फाल्गुनी तुमच्या मुळेच बनले अपुनी अभी फाल्गुनी तुमच्या मुळेच बनले अपुनी।